एकट्याला करताय, शासनाने तर नोटीस काढायचं राईट आहे तुम्हाला. त्या सांगणाराच्या बापाची प्रॉपर्टी नाही आणि तुमची. तुम्ही असं चुकीचं करताय, बंदच पाहिजे ती. तुम्ही पुन्हा नोटीस काढा, आम्हाला बोलवा आणि त्या ठराव पाणी उचलायचं. तुम्हाला त्या भागातल्या शेतकऱ्याला बोलवायचा राईट आहे. कालवा सल्लागारला विषय नाही, तुम्ही वेगळा विषय आहे. कालवा सल्लागारला सर राईट नाही, ती डीपीआरच्या बाहेर जायची. तुम्ही उगंज कायदेशीर फसवणूक माणसाची करू नका. नाही नाही, वर करू नाही, बंद केलं पाहिजे. बंद केलं तर आम्ही तेरा तारखेला काय म्हणलं, आम्ही इथून पुढे बंद चालू करणार नाही. तुमचं स्वतःच वाक्य आहे, मी सुद्धा मीटिंग लावतो साहेब. मग कशासाठी चालू केलं? चालू करता नाही का? मग चालू करताना कलेक्टर पुढे आम्हाला सोबत बोलवायला नाही का? आम्हाला का बोलावलं नाही? आम्ही थर्ड पार्टी आहे का? थर्ड पार्टी आहे ना आम्ही. आदेश कोणी दिला ते वाचून दाखवा जरा. काय दिला? कोणी कोणी काय मागणी केली आहे दाखवा. कुठला न्याय झाला? उद्या पंतप्रधान रोज शिजून बसून आमचं सगळं पाणी घेऊन जाणार का तुम्ही? काय काय कारण काय मला सांगितलं? आमचे पंतप्रधान येणार हे राजकीय कारणासाठी येणार आणि तुम्ही आम्हाला त्यासाठी आम्हाला उपाशी मारणार. कुठला न्याय मला? अरे कसला कुठल्या न्यायात बसतं? पंतप्रधान येणार म्हणून तुम्ही सरळ कारण सांगितलं, पंतप्रधान येणार म्हणून तिथे पाणी पाहिजे. हे कारण संयुक्तिक आहे का असं वाटतं का आपल्याला? अरे हे कारण संयुक्तिक आहे का? हे राजकीय कारण झालं ना. आणि उद्या त्या योजनेला विरोध करणार तुम्ही गोळ्या घाला म्हणते. ओमे ओमे ओमे. पंतप्रधान येणार त्यांना विरोध करणार किंवा ह्या विभागातली सगळी धरणं आहेत का नाही, त्याच्यासाठीचा आमचा प्रचंड त्याग. आणि आम्ही त्याच्यासाठी बलिदान दिलंय, त्याग केलाय. आमच्या घरादारावर नांगर फिरलाय, स्लॅब लागल्यात, पुनर्वसन बसल्यात, वितरणिका आहेत, सगळ्या लाईटची कामं आमच्याच ह्यातनं झाल्यात. तवा इकडे तुम्ही देण्याबद्दल काही नाही, पण प्रोव्हिजन आहे का ह्या गोष्टीमध्ये साहेब? आपली ह्याच्यावर ही सहावी वेळ आहे. एकच गोष्ट सांगण्याकरता जर तुम्हाला वारंवार जर त्या गोष्टीसाठी यायला लागत असेल तर मग नक्की चाललाय का प्रकार? बेकायदेशीर कामं करायला तर तुम्हाला शासन नियुक्ती केलं नाही किंवा पगार देत नाही. आमचं म्हणणं आहे की जय काठापूर योजना शासन जी आर 2019 जो आहे ते तुम्हाला वारंवार ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही दाखवलं. त्याच्यामध्ये असं कुठं तरतूद नाही किंवा कुठला तो जी आर रद्द झाला असं तर काय कुठं कारवाई आहे का? झाला सांगा तुम्ही, आज जाहीर करा की जी आर रद्द झाला. जी आर रद्द झाल्याशिवाय तर काय तुम्हाला पुढची ऍक्शन घेता येत नाही. कुणाच्या मेहरबानीने हे सगळं चाललंय गोष्टी आमच्यावर ह्याच्यावर? आज मुळामध्ये तुम्ही आमची दोन दोन रब्बीची असू द्या, इतर कुठली असू द्या, बंधनं लागली का नाही? आम्हाला तुम्ही म्हणला की ह्याच्यात पाणी देता येत नाही का? नाही देता येत तर पाऊस नाही. अशा कार्यकाळामध्ये जर इकडं जिथं पावसाचा आगार आहे, जे सगळ्या याला सुजलाम सुफलाम करते सांगलीपर्यंत याच्यापर्यंत, पण त्याच जर धरणामधलं पाणी आज शिल्लक नसताना आमच्या वाट्याला येत नाही आणि तुम्ही म्हणताय अशा ह्याच्या दुष्काळात नवीन प्रयोग करायचा आला. मागं जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये 20-11 ज्या वेळेला बैठक झाली आपली समोर, त्यावेळेला आपलं ठरलं होतं की बेकायदेशीर काम कुठलंही झालं नाही पाहिजे. आज त्या योजनेला पाणीच कुठं नाही, रिझर्व कोटा कुठं नाही, असं असताना मग ते आज योजना का चालू आहे? काय त्याचं हे रिझन आहे? आणि आत्ताच्या आत्ता जर चालू असेल, तुम्ही 4 दिवस केली असेल, आत्ताच्या आत्ता ती योजना बंद झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर या अशी योजना म्हणजे त्याचा सप्लाय कट झाला पाहिजे. मागं सुद्धा आमची मागणी होती की त्याचा सप्लाय कट करा. कोणतरी काय सांगाल आणि परत या, त्याची बिलं कोण भरणार? आमच्याच उराव टाकणार. आम्ही कर रूपाने तीच भरायची परत. तर आम्ही काय फक्त नुसतं हे करायला जन्माला आलो नाही. फक्त आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही नसेल तर आम्ही, तुम्ही म्हणा की आम्ही बेकायदेशीर कामं करू, त्या कायदा दाखवा. इथं आम्ही कायद्यानं केलं आहे असं सांगा आम्हाला. फक्त आमचं अधीक्षक अभियंता सिंचन आणि अधीक्षक अभियंता प्रकल्प दोन विभाग आहेत, दोघांनाही सवाल आहेत. दोघांच्याकडे ती अजून तुम्ही त्यांना पाणी सप्लाय केलं आणि त्यांनी ती योजना अजून कार्यान्वित, ती अजून त्यांनी हँडओव्हर केलेली नाही कोणाकडे. त्यामुळे दोघांच्याही जबाबदारी आहे, तुम्ही जबाबदारीने वागा. किंवा कोणतरी कुठला लोकप्रतिनिधी तुम्हाला काहीतरी सांगेल आणि तुम्ही त्याचं काहीतरी घरगडी नाही आहे, तुम्ही शासनाचे सेवक आहात, शासनाचे ह्याच्याप्रमाणे वागायचे. त्या कुणाचा याचा नाही, माझं सुद्धा ऐकायचं काय गरज नाही. आम्ही काही तुम्हाला दादागिरी करून माणसं घेऊन येऊन आम्ही आमच्या मनासारखं कारभार करा असं अजिबात आमचं म्हणणं नाही. आम्ही खटावमधल्या आवर्तनातलं आता जे होतं डिसेंबरमध्ये जायचं, त्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर आंदोलन केलंय. खटावची माणसं शेतकरी तिथं काय आमचं दुश्मन नाही आहे, त्याच्या हक्काचं त्याच्यासाठी जे राखीव आहे ते द्या, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. पण जे आमच्या हक्काचं आहे ते नाही, ह्याचं कारण काय? कणेरमधलं आमच्या हक्काचं पाणी आहे, आम्हाला आता कमी पडतंय. तुम्ही सांगताय की तुम्ही पाणी पुरवून वापरा. साहेब, 1 महिन्याचं रोटेशन आम्ही 20 दिवसात, सगळ्या माझ्या शेतकऱ्याचं योगदान आहे 10 दिवस वाचवण्यामध्ये. मग का पाण्याची बचत करतो आम्ही? काय आम्हाला ही आले? आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. या पाण्याची चोरी का चालू आहे?
किंवा काय आहे, मग राष्ट्रीय संपत्तीचा दरोडा घातला म्हणून आमच्या पहिल्यांदा आहे तुमच्या सगळ्यांच्या पुढे, आता 6 बैठका झाल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर. आज मी आमची मागणी आहे, तुम्हाला जर काय अडचण असेल तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बोला, आम्ही चर्चेला तयार आहे, उद्याच्या उद्या बैठक लागा, आम्ही चर्चेला तयार आहे. पण ही योजना तात्काळ जे बेकायदेशीर आहे ते बंद झालं पाहिजे, बाकी आमची काही मागणी नाही. आणि आमच्या वाट्याचं हिश्श्याचं पाणी आहे, कृष्णा नदी उघडी पडली आहे, उरमुडीची काय अवस्था आहे प्रत्येकाला आपण फोनवरनं ह्याच्यावरनं बघत असतो का, आमचं आम्हाला काय हे करायला लागतं, पिण्याच्या पाण्याच्या सगळ्या स्कीम त्याच्यावर आहेत, उरमुडीवर कृष्णेवर सुद्धा आहेत साहेब. डिस्कनेक्टेड वॉटर सप्लायनं 8-8 दिवस कोरेगाव सारख्या नगरपंचायतीला आज 7-7 दिवसानं पाणी येते, ते काय आम्ही मग काय सोसायचं, ते कोरेगावमधला जो नगर आज आमच्या शेतकरी आहे ते जाणार वसायची आलेली बघा, आमची शेतकरी आहे त्यांचा कनेक्शन कट केला काय अधिकार आहे, आणि वर्षाची तर बिलं घेतात ती MSEP वर्षाची बिलं घेणार आणि तुम्ही म्हणाला येईल तेव्हा कट करणार, कॅनलवरचं बी तसंच आहे, तरी आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. हा अनलिगल आहे, त्या योजनेमध्ये स्पष्ट असा आदेश आहे की तुम्ही इथल्या कुठल्याही ह्याला डिस्टर्ब करायचं नाही. आज त्या बंधाऱ्यावर तुम्ही प्लेट चढवल्या, पहिला बंधारा आहे तो मूळ त्या कृष्णा नदीच्या ह्याच्यात, आम्ही म्हणतो तुमच्या ह्याच्यासाठी या पावसाळ्यात तुम्ही न्या, पावसाळ्यात तुम्हाला कुणी अडवलेलं नाही, पाणी असू द्या नदी नसू द्या, त्यांच्या पावसाळा संपला, टाईम पिरियड संपला, टाईम बॉन्ड संपल्यानंतर त्याच्या हिश्श्याचं पाणी राहू द्या, नाही तर आणखीन एक्स्ट्रा नेऊ द्या. आम्ही त्याला म्हणलो 3.17 TMC आहे की नाही, पावसाळ्यात वाहून जाणारं एक्स्ट्रा जरी नेलं की नाही तरी आम्हाला काही त्याचं दुःख वाटायचं कारण नाही, पण वाहून जाणारं पाणी आहे ते नेलं तर आम्हाला काय कोणाचं वाईट वाटणार का की नाही, पण आज आमच्या हक्काचं का नेतात, त्याचा हिसाब पाहिजे. तुम्हाला पाण्याचा हिसाब द्याला, तर कुठल्या मंत्र्याने सांगितलं तुम्हाला काय ऑर्डर दिल्या, कुठल्या मंत्र्याने बेकायदेशीर काम केलंय याचं बी एकदा समोरासमोर तुम्ही नाव सांगा आम्हाला, आम्हाला दाखवा कुणाच्या आदेशानं तुम्ही हे पाणी सोडलं, बस आमची एवढीच मागणी आहे. त्याच्यावर तुम्ही तुमचं म्हणणं सांगा, नसेल तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर हे मांडून गेल्या वेळेला आपण नेलं होतं, आपलं तर काही मिटलंच नाही, पण माननीय जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही आत्ता फोनवरनं विचारा, याची अशी माणसं आली आहेत त्यांना दाखवा वस्तुस्थिती, आणि ते सांगा की त्यांना काय आहे, त्यांना तर या गोष्टीच माहीत नसत्या, ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून ही सगळी व्यवस्था त्यांच्या आता अभ्यामध्ये जाणार आहे भविष्यामध्ये. आज कालवा सल्लागार समिती आम्हाला पाणी सोडायचं म्हणलं की साहेब तुम्ही कालवा सल्लागार समितीचे आपण मीडियाला मी पत्र देऊन टाकायचे जिल्हा की समजून घ्या, मी पत्र द्यायला परत वाचतो. संदर्भ क्रमांक 1, श्री जयकुमार गोरे, माननीय विधानसभा सदस्य मान खटाव यांनी माननीय उपमुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांना दिनांक 31/10/23 रोजी दिलेले पत्र, विकाक क्रमांक 6346796 हा नंबर आहे, ठीक आहे. दुसरा संदर्भ आहे शासनाचे पत्र क्रमांक VIP 1123 PR 625/2023 MOPR 1/23/11/2023 दुसरा संदर्भ आहे. तिसरा संदर्भ आहे मुख्य अभियंता विशेष पत्र जलसंपदा विभाग पुणे यांचे पत्र, दावा क्रमांक मुख्य अभियंता U2JKatapur 18/43/72/2023 11/12/2023 संदर्भित पत्र क्रमांक 1 अन्वये गुरुवरे कैलासवशी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना जे कटापूर जिल्हा सातारा योजनेचे पाणी आंधळी धरण व मान नदीवरील कोपबंधारा सोडण्याबाबत श्री जयकुमार गोरे माननीय विधानसभा सदस्य मान खटाव यांनी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे. सदर विनंतीच्या अनुषंगाने पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबतचा मुद्द्यांनी हा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना संदर्भ क्रमांक 2 अन्वये शासनाकडून प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने कळवण्यात येते की माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कॉमा माननीय अपर मुख्य सचिव जलसंपदा कॉमा माननीय जयकुमार गोरे VSS म्हणजे विधानसभा सदस्य व इतर अधिकारी यांचे समोर दिनांक 17/1/2024 रोजी पलटण सातारा येथे विषयांकित प्रकरणी चर्चा करण्यात आली. माननीय पंतप्रधान यांचा येत्या 10-15 दिवसात गुरुवरे कैलासवशी लक्ष्मणजी इनामदार उपसा सिंचन योजना जय कटापूर अंतर्गत आंधळी धरणस्थळी जलपूजन कार्यक्रम नियोजित आहे, त्याकरता आंधळी धरणात पाणी सोडणे आवश्यक आहे. त्यासाठी कणेर धरणातील पाणी उपलब्ध करणे शक्य असून त्यातून आंधळी धरणात 50% पाणी भरण्यात यावे, तसेच कालवा व बोगदा चाचणीसाठी प्रथमच पाणी सोडायचे असल्याने प्रकल्प खर्चातून 20% देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत. त्या उपरोक्तानुसार तातडीने कार्यवाही करण्यात यावी, त्यावर महामंडळास अवगत करण्यात यावे. साईन केलेली आहे, स्थळ प्रत यांना मान्य आहे आणि प्रत दिलेली आहे माननीय अपर मुख्य सचिव जलसंपदा मंत्रालय मुंबई यांना, अधीक्षक अभियंता आम्हाला अधीक्षक अभियंता यांना. हे पत्र आहे, याची कॉपीही मी तुम्हाला देतो जे एक्झॅक्ट आहे. साहेब आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही हे योजना बंद करा आणि पुन्हा कलेक्टर म्हणून सगळ्याची मीटिंग बोलवा. मी काय म्हणतोय एक मिनिटा, आता मला सांगा ह्यांचं पत्र आलं तुम्हाला कोणाचा, मी जे शासनाचं पत्र आलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये शासनाचं एक वेगळा भूमिका आहे. आता हे पाणी आमच्या हक्काचं आहे, एक लक्षात घ्या तुम्ही, आमचं पाणी का नाही,
की बाबा आम्ही तुम्हाला हे पाणी बाबा आम्ही त्या जेवढी काय रोटेशन शिल्लक आहे उद्या उन्हाळ्यात काय परिस्थिती होणार आहे पुढं काय त्या माणसांच्या आता जाईल उद्या ह्याच्यातला 25% कोटा राहिला का नाही इलेक्ट्रॉनचं टाकत तुम्हाला तिथे जाऊन भांडावं लागेल लोकांना माझ्या मंडळी बघा कुठायची पाणी सुटलं कधी आणि जाणार आहे कधी बरोबर आहे की नाही 10 दिवस आपण पाणी वाचवलं आणि त्याच्यावर आम्ही आता तुम्हाला दाखवून काम केलं नाही आम्ही अहोरात्र कुठं काळी माती पाहिजे काळी माती आणून दिली कुठं दरवाजा पॅक करायचे वर्ण्यातली पोरं बरीशी ती व्हिडिओ शूटिंग घेऊन आमच्याबरोबर होती ती वाचवलं कशासाठी आम्हाला काही ते पुसरून घेता येतं किंवा आम्ही त्याच्यावर असं नाही प्रत्येक आंबोवाडीपर्यंत किंवा कुठलाही माणूस असू दे आपला जो लाभार्थी आहे त्याला लाभ देण्यासाठी म्हणूनच ते आपण वाचवलं. आज आम्ही सातारा सिंचन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात येण्याचं कारण काय आहे गेली 5 ते 6 वेळा आम्ही हे आंदोलनं किंवा मीटिंग चर्चा आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी ह्यावेळेला सातारा जिल्ह्यामध्ये पर्जन्यमापण कमी असल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. आज 75 सर्कल त्याच्यामधले बहुतांश सर्कल सातारा कोरेगाव वाई खंडाळा कराडमधली काही सर्कल आहेत हे हे सर्कल आलं आहे म्हणजे दुष्काळ पडला आहे पाण्याची कमतरता आहे मग हे पाणी बचत करून आम्ही वाही केलं पाहिजे ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू असताना आज आमच्याच पाण्यावर हक्काच्या जे आम्हाला पुरणार नाही पिण्याचा पाणीचा प्रश्न असू द्या शेतीचा पाणीचा प्रश्न असू द्या हे आमच्या पुढं आ वाचून उभे आहेत. आम्ही शेतीचा पाण्याचा प्रश्न का म्हणतो तर शेतीवर आमची प्रचंड कर्ज करोडो रुपयाची काढून आम्ही त्यात गुंतवणूक केलेली आहे ते कमीत कमी तोटा होणार आहे म्हणजे कमीत कमी तोटा करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे की इतकशी आवर्तनं जास्त आणायची आणि त्याच ह्याच्यावर जे कटापूरच्या योजनेत जी 4 महिने योजना आहे फक्त पावसाळ्यामध्ये चालवण्याची योजना ते 2019 त्याच्या अगोदर 10 वर्ष रिसर्च करून जे काही पाणी वाहून जाणार आहे ती उचलण्याची योजना आहे आणि ती तिथले बंधारे भरायचे आहेत. आज हे पाईप तयार झाल्यानंतर काय करायला लागल्यात अधिकाराचा सत्तेचा दुरुपयोग करून काही माणसं लोकप्रतिनिधी ह्याच्यावर राजरोसपणे त्या अधिकाऱ्यांना वेटीस धरून दरोडा घालण्याचं काम चालतं हे बेकायदेशीर आहे. तुम्ही कायदे कुठलाही लोकप्रतिनिधी असला तरी तो कायद्यानं वागला पाहिजे त्याचा आदर्श घेतला पाहिजे इतरांनी चोऱ्यामाऱ्या करून घरं चालवण्यासारखी परिस्थिती नाहीये असं कुणी चालवू नये असं आपल्याला पूर्वजांनी शिकवलेलं आहे शिकवण आहे संतांची शिकवण आहे छत्रपतींची शिकवण आहे सगळ्याची कुणावर तरी अन्याय करा आणि मग आपलं हे करा असं चालणार नाही आम्ही त्यात चालून देणार नाही आणि त्यासाठी जे कटापूर योजनेमध्ये बेकायदेशीर वारंवार प्रयत्न करून त्याला आम्ही हाणून पाडलेला आहे आजही आम्ही हाणून पाडू. आज एवढ्या मोठ्या संख्येनं इथं समाज एकवटण्याचं कारण आहे खरोखर ती परिस्थिती आहे आणि शेतीचं मातीचं वाटोळं व्हायची वेळ आलेली आहे ते थांबवण्यासाठी म्हणून आम्ही एकजुटीनं आहे आणि शेवटपर्यंत आम्ही आमच्या शेतीचं आमच्या हक्काचं पाणी जे आहे ते कदापिही एक थेंब इकडे तिकडे जाऊन देणार नाही जे चोरलं त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही ह्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम त्याच्या अगोदर आम्ही तशी कागदपत्रं त्यांना दिलेली आहेत त्यांच्यावर संबंधितावर असं डेअरिंग करण्याचं काम वारंवार जे कोण करतो का नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करणारच आहे पण यांनी हे नेहमी करावा ह्यांना एक संधी देतोय आम्ही की तुम्हीच करा गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही तो गुन्हा दाखल करू सगळ्यांच्यावर आणि त्याच्या परिणामास तयार राहण्याची सुद्धा ह्याच्यानंतर सुद्धा ह्या जर ऐकत नसतील सत्तेची गुर्मी दाखवत असतील तर ह्या सत्तेची गुर्मी आम्ही ह्या भविष्य काळामध्ये टप्प्याटप्प्याने हे उतरवण्याचं काम करू. तिथल्याही शेतकऱ्यांना आज हे पाणी नेलं जातं हे शेतकऱ्यांच्यासाठी नेलं जात नाही त्यांनी जे आमकाशी आम्हाला अधिकाऱ्यांनी जे वाचन करून दाखवलं हे निव्वळ राजकीय नेत्यांचा इव्हेंटसाठी कार्यक्रम आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काहीतरी नकली तिथल्या माणसांना सुद्धा बोलवण्याचं काम करताय. आज तो माणूस पाणी येणार आहे म्हणून काही गुंतवणूक करेल आणि परत भविष्यात पाणी नाही आलं तर तो बी कर्जबाजारी होऊन मरेल त्याच्यापेक्षा त्यालाही फसवू नका. पाणी तुमच्या ज्या पद्धतीचं पावसाळ्यातलं पाणी आहे हक्काचं ते घेऊन जा अजून कुठल्या धरणात तुमचं रिझर्वेशन असलं ज्या मानखटावमधल्या असू द्या कुठल्याही माणसाचं असू द्या त्याच्या हक्काचं आहे त्याच्याप्रमाणे त्यानं हक्कानं घेऊन जाऊ द्या त्याला आमचा कुठलाही विरोध नाही परंतु आमच्या वाट्याचं पाणी जर नेलं तर आम्ही शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर संघर्ष करू आणि आम्ही त्यांना हिसका दाखवू काय असं.